गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इन जनरल साइंस वी स्टडी अबाउट चैप्टर नंबर सेकंड, प्लांट स्ट्रक्चर एंड फंक्शन. इन प्रीवियस लेसन वी स्टडी अबाउट जनरल स्ट्रक्चर ऑफ द प्लांट एंड पार्ट्स ऑफ द प्लांट्स, दैट इज रूट टाइप्स ऑफ रूट, एडवेंटिशियस रूट्स, प्रॉप रूट्स, टैप रूट्स एंड फाइबरस रूट्स and function of the root. Also we study about the parts of the stem, parts of the leaves and types of leaves, that is simple leaves, complex leaves, also venation in leaves, reticulate and parallel. Today we learn about the next part of the plant, flower. Flower is the important part of plant. Phool hai vanaspatitil pramukh avyav ahe. There is a variety of flowers in different plants as color, structure, smell. Prithvicha prushthbhagavar asankhya vanaspati phulanvarun olakhle jatat. त्यामध्ये प्रामुख्याने रंग, फुलांची रचना, फुलांचा वास याप्रमाणे. फ्लावर इज अ पार्ट इन सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचे प्रमुख अवयव म्हणजे वनस्पतीचे फूल आहे. बिकॉज सेक्सुअल ऑर्गन्स लाईक अँड्रोसियम and gynoecium are present in flower. कारण लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असणारी पुरुष इंद्रिये म्हणजेच अँड्रोशियम म्हणजेच पुंकेसर आणि gynoecium म्हणजे स्त्री केसर हे एकाच फुलात असतात. Sexual reproduction occurs only in flower, produces fruits and seeds in flower. लैंगिक प्रजनन हे फक्त फुलांमध्ये आढळतं आणि यातून फळे आणि बिया यांची निर्मिती होते. Observe a picture of hibiscus flower. We study about the structure of flower in hibiscus flower. We see different parts of the flower, that is pedicle, stalk, ovary, calyx, corolla, stigma, anther, filament. पेडिकल मीन्स फुलाचा देठ, ओहरी मीन्स अंडाशय, कॅलिक्स मीन्स निदल म्हणजे पानांसारखे भाग, कोरोला म्हणजेच पाकळ्यांचा गुच्छ, त्यालाच दलपुंज म्हणतात, स्टिग्मा म्हणजे कुक्षी, अँथर म्हणजे परागकोश आणि फिलामेंट म्हणजे परागवृंत. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक, म्हणजेच फुलांना लांब किंवा आखूड असा एक देठ असतो, त्याला फुलाचा देठ म्हणतात. पेडिकल इज कॉल्ड पेडिकल. वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच्ड टू द स्टेम. दे फुलाच्या देठाचे एक टोक खोडाला चिकटलेले असते. पार्ट्स ऑफ फ्लावर, फुलाचे वेगवेगळे भाग. एक रेसिप्टकल म्हणजे पुष्पाधार, ज्याच्यावरती ज्या देठावरती पुष्प धरून ठेवलेले असते. पेटल्स अँड अदर पार्ट्स, म्हणजे पाकळ्या आणि इतर भाग ऑफ द फ्लावर्स आर सपोर्टेड ॲट द एंड ऑफ द पेडिकल. जे पाकळ्या आणि फुलाचे इतर भाग
फुलाच्या देठाला देठाच्या टोकावर जिथे चिकटलेले असतात आधार मिळालेला असतो त्याला म्हणायचं पुष्पाधार. सेकंड कॅलिक्स. कॅलिक्स इन मराठी निदल पुंज. इन द बर्ड कंडिशन, बर्ड मीन्स कळी. इन द बर्ड कंडिशन कळी अवस्थेत फूल असताना. इन द बर्ड कंडिशन द पार्ट पेटल्स आर कवर्ड टू बी लिप लाईक पार्ट्स. म्हणजे वनस्पतीच्या पानांसारख्या भागांनी फुलाची कळी झाकलेली असते. इट इज कॉल्ड सेपल्स. सेपल्स म्हणजे निदल. अँड द ग्रुप ऑफ सेपल्स आर कॉल्ड कॅलिक्स. म्हणजे निदलाच्या पुंजाला, गुच्छाला निदल पुंज म्हणतात. फुलाच्या तळाला हा भाग असतो. थर्ड पार्ट कोरोला. कोरोला मीन्स दलपुंज, म्हणजे पाखळ्यांचा गुच्छ. द कलरफुल पार्ट ऑफ फ्लावर इज कॉल्ड कोरोला. फुलातील जे लहान लहान रंगीत भाग असतात त्यालाच दलपुंज म्हणतात. इच पार्ट इज कॉल्ड पेटल, म्हणजे प्रत्येक भागाला त्यातल्या पाकळी म्हणतात. पेटल म्हणजे पाकळी. डिफरंट कलर अँड स्मेल इन द डिफरंट फ्लावर्स. या पाकळ्यांचा वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळा रंग असतो आणि वासही वेगवेगळा असतो. फोर्थ अँड्रोसियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा फुलातील नर प्रजनन इंद्रिय आहे किंवा भाग आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टामेन्स. मग त्यामध्ये केसर असतात. त्या केसरांना म्हणायचं पुंकेसर. इच स्टामेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. प्रत्येक केसर हा परागकोश, अँथर म्हणजे परागकोश अँड फिलामेंट म्हणजे परागवृंत, यापासून बनलेला असतो. अँथर हा पिशवीसारखा भाग आहे, टोकाशी असतो. इन अँथर पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट. म्हणजे या परागकोशामध्ये, अँथरमध्ये परागकण असतात. पोलन ग्रेन म्हणजे परागकण. फिफ्थ गायनोसियम म्हणजे स्त्री केसर. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा फुलातील मादी किंवा स्त्री लैंगिक इंद्रिय आहे. धीस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. म्हणजेच हा स्त्री केसरांपासून बनलेला असतो. केसर म्हणजेच धागे. द कार्पेल्स कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा स्टाईल अँड ओरी. म्हणजे ही स्त्री केसर तीन भागांनी बनलेला असतो. स्टिग्मा म्हणजे कुक्षी, स्टाईल म्हणजे कुक्षीवृंत, अँड ओरी म्हणजे अंडाशय. तो आपल्याला फुलामध्ये तळाशी दिसतो अंडाशय. इन ओरी देरी आर एग सेल्स. या अंडाशयामध्ये अंडपेशी असतात. एग सेल्स म्हणजे अंडपेशी. पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे परागीकरण. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. ट्रान्सफर म्हणजे वाहतूक. पोलन ग्रेन्स म्हणजेच परागकण. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टुवर्ड स्टिग्मा. म्हणजेच परागकोशापासून स्त्री केसरावरील कुक्षीवर परागकणांची वाहतूक होणे. विथ द हेल्प ऑफ एजंट्स म्हणजे मध्यस्थामार्फत. म्हणजे हे परागकण अँथरकडून स्टिग्माकडे नेण्यासाठी काही मध्यस्थ असतात. या क्रियेला परागीकरण. म्हणजे दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. एजंट्स आर एअर, वॉटर, इन्सेक्ट्स. म्हणजे मध्यस्थ म्हणून कोण काम करतं? तर हवा, पाणी किंवा कीटक. इन्सेक्ट्स ऍक्ट्स दे रोल टू इन्सेक्ट्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द फ्लावर विथ देअर स्मेल अँड कलर्स. दे कलेक्ट
the honey from the flowers and helps in the pollination in the flower. That is, in maize, agent is air, because flowers have no smell and color. In lotus, water acts as an agent, transfers pollen grains through water. Fertilization. Fertilization manje phalan. After pollination, the egg cells in the ovules in the ovary are fertilized. म्हणजे बीजांडातील अंडपेशी फुलांमध्ये असतात, जी बीजांडे अंडाशयात असतात ती बीजांडे पोलन ग्रेन्स द्वारा फलित होतात आणि त्या क्रियेतून टू फॉर्म फ्रूट्स अँड सीड्स. या क्रियेतून फुलांमधून फळे आणि बिया तयार होतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्टिलायझेशन, म्हणजे यालाच फलन म्हणतात. देन फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळे. देअर इज अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. वनस्पती सृष्टीमध्ये असंख्य प्रकारची, असंख्य रंगांची, असंख्य चवीची फळे मिळतात पाहायला. ईच फ्रूट हॅव इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक फळाला त्याचं स्वतंत्र वैशिष्ट्य असतं. दॅट इज शेप, आकार, कलर, रंग, टेस्ट, चव अँड स्ट्रक्चर ऑफ सीड्स. म्हणजे प्रत्येक बियांचा आकार, रचना, स्थान भिन्न प्रकारे असते. फ्रूट्स लाईक कॅश्यू हॅज इट्स सीड आउटसाइड द फ्रूट. म्हणजे काजूमध्ये बी हे थोडेसे फळाच्या बाहेर आलेले असते. ऑब्झर्व पिक्चर 2.11 इन द टेक्स्ट बुक. सीड्स. सीड्स आर टू टाइप्स, मोनोकॉटलेडोनस मीन्स मोनोकॉट अँड डायकॉटलेडोनस मीन्स डायकॉट. मोनोकॉटलेडोनस म्हणजेच एक बीजपत्री, डायकॉटलेडोनस मीन्स द्विबीजपत्री. मोनोकॉट मीन्स सीड्स डू नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स. ज्या वनस्पतींच्या बिया दोन भागात विभागल्या जात नाहीत, म्हणजे ज्यांच्या दोन डाळी तयार होत नाहीत, दीज सीड्स आर कॉल्ड मोनोकॉट. एक्झाम्पल, ओनियन, कांदा, जवार, ज्वारी, बाजरा, बाजरे, मेज, मका. इन डायकॉट प्लांट सीड्स गेट डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियांच्या दोन डाळी तयार होतात त्यांना द्विदल म्हणजे डायकॉट असे म्हणतात. एक्झाम्पल, सोयाबीन, ग्राउंडनट, पी म्हणजे वाटाणा, शेंगदाणा, सोयाबीन, घेवडा, यासारख्या बियांचे दोन डाळी तयार होतात, मग त्यांना डायकॉट. सॉल्व एक्सरसाइज ऑफ दिस चॅप्टर अँड repeatedly observe the previous lessons video. Thank you.